शालेय गणवेशाच्या बाबतीमध्ये तर यांनी सांगितलंय, हे शालेय गणवेश कुठं आणले रे? आणि कपडे चांगली क्वालिटी रोहित, क्वालिटी बघा, क्वालिटी 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 हे बघा, हे जुनं आहे, हे जुनं आहे, नवीन दाखव रे, हे बघा हे नवीन आहे, ही नवीन क्वालिटी बघा, ही नवीन हे घ्या, हे दोन्ही घ्या. काल गणवेशाचा मुद्दा घेतला, आता तिथं बोलत असताना मी म्हणत होतो पॉलिएस्टर हे मुलांसाठी चांगलं नाही. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेब स्वतः कॉटनचे कपडे घालतात, मग मला त्यांना विचारायचं की अध्यक्ष महोदय झालं ना, शिक्षणाचा मुद्दा चालू, संप शेवट आता अध्यक्ष महोदय बोलू द्या. ते स्वतः अध्यक्ष महोदय कॉटनचे कपडे घालतात, आम्ही म्हणत होतो कॉटन थोडस महाग आहे, आता हे पॉलिएस्टर आणि हे कॉटन, कॉटन हे थोडस महाग आहे, त्याच्यात ते काय म्हणले एकदम A1 क्वालिटीचे. आम्ही आधीपासून म्हणतोय की ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काम दिले ते महाराष्ट्रातला कॉटन, कॉटन सोडा पॉलिएस्टर आहे, जर त्या माणसाचं जर फॅक्टरी महाराष्ट्रात असली असती तर आपल्या या शेतकऱ्याकडे कॉटन घेऊन कॉटनचे कपडे जर मुलांना मिळाले असते त्याचा फायदा झाला असता. अध्यक्ष महोदय, सगळं कापड हे गुजरातवरनं त्या ठिकाणी आणलं गेलं आणि इथं आम्हाला म्हणतात काय तुम्ही कपडे घाला, तुम्हाला युनिफॉर्म, आम्हाला युनिफॉर्म शिवा त्याचा काय फरक पडत नाही. पण आमचं म्हणणं आहे सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना खऱ्या अर्थाने कॉटनचे चांगल्या क्वालिटीचे कपडे द्यायला आपल्याला काय होतं? अध्यक्ष महोदय, सगळ्याच गोष्टीमध्ये आपण जर राजकारण अध्यक्ष महोदय करणार असू तर हे कितपत योग्य आहे.